स्वागत करते। आज आपण इयत्ता चौथीची कविता पाहूया। कवितेचे नाव आहे मना खानदेशनी माटी। मना म्हणजे माझी, खानदेशनी म्हणजे खानदेश हा आपल्या महाराष्ट्राचा एक प्रदेश आहे आणि माटी म्हणजे माती। म्हणजे ही कविता एका शेतकऱ्याने लिहिली आहे। शेतकरी म्हणतोय हे गाणं, त्याच्या खानदेशचा त्याला अभिमान आहे आणि तो या कवितेतून सांगतोय। कवितेच्या कवी आहेत शकुंतला भा पाटील। चला तर मग या छानशा कवितेला सुरुवात करूया। मन खानदेशनी माटी सोनानी थाटी, मन खानदेशनी माटी सोनानी थाटी, जागे जागे देखा अहिराणी नी दाटी, जागे जागे देखा अहिराणी नी दाटी, मन खानदेशनी माटी सोनानी मूस, मन खानदेशनी माटी सोनानी मूस, शिवारे शिवारे हिरवागार ऊस, शिवारे शिवारे हिरवागार ऊस, मन खानदेशनी माटी कच्ची चांदी ना तुकड़ा, मन खानदेशनी माटी कच्ची चांदी ना तुकड़ा, के कमिया जाना देखिल्या मुखड़ा, के कमिया जाना देखिल्या मुखड़ा, मन खानदेशनी माटी लोणी सारखी मऊ, मन खानदेशनी माटी लोणी सारखी मऊ, पिकस सालो साल सायमाय गहू, पिकस सालो साल सायमाय गहू, मन खानदेशनी माटी माटी भागवान, मन खानदेशनी माटी माटी भागवान, सदा तिन्हा जीवर नहीं करसा निवान, सदा तिन्हा जीवर नहीं करसा निवान, मन खानदेशनी माटी सोनानी थाटी, जागे जागे देखा हिराणी नी दाटी। कशी होती बालमित्रांनो कविता? छान होती ना? तर मग कविता म्हणत रहा, पाठ करत रहा आणि कवितेखाली स्वाध्याय सोडा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओ पाहायला।